आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सांगलीत अढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची झाडाझडती पहिल्या काही मिनिटातच झाडाझडतीला सुरुवात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला प्रशासकीय अढावा बैठकत सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता या प्रशासकीय आढावा बैठकीत सुरुवात झाली प्रधानमंत्री घरकुल योजना जलयुक्त शिवार सह विविध महत्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच कनिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाचारण करण्यात आलं होतं मात्र पहिल्या काही मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या झाडाझडतीला सुरुवात केली या बैठकीला पालकमंत्री सुभाष देशमुख अप्पर मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख महापौर संगीता खोत जिल्हा अधिकारी विजय काळम पोलीस अधीक्षक सुनील शर्मा सांगली जिल्हा परिक्षेत्र परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते